नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 मधील परिसर अभ्यास भाग 2 मधील शर्थीने खिंड लढवली हा पाठ अभ्यासणार आहोत। पन्हाळा जिंकला आणि आदिलशहा चिडला। अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला। त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला, त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला। त्याला अन्न पाणी गोड लागेना, शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जोहर या सरदाराला पाठवले। फार मोठी फौज घेऊन सिद्दी जोहर निघाला। फाजलखानही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला। पाठीमागील पाठामध्ये आपण पाहिलं होतं की शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला, तो कशा पद्धतीने केला हे पाठीमागील पाठामध्ये आपण व्यवस्थितरित्या पाहिलेलं होतं। आणि या वधाची बातमी ज्यावेळी विजापूरमध्ये पोहोचते त्यावेळेस सर्वत्र हाहाकार उडतो, म्हणजेच सर्वजण घाबरतात। आणि यामुळेच आदिलशहा खूप चिडलेला असतो आणि शिवाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी त्यांनी आपला दुसरा सरदार सिद्दी जोहर याला त्यांच्यावरती चाल करून जाण्यास सांगितले। त्याच्याबरोबर खूप मोठे फौज होती आणि आपल्या वडिलांच्या वधाचा सूड घेण्यासाठी अफजलखानाचा मुलगा फाजल खान हाही त्याच्याबरोबर निघाला होता। पन्हाळगडचा वेढा। सिद्दी जोहर शूर पण क्रूर होता, त्याची शिस्त कडक होती। त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा दिला। शिवरायांना गडात कोंडले। पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते। पावसाळा सुरू झाला की सिद्दी जोहर आपला वेढा उठवील असे शिवरायांना वाटले, पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला। गडावरची शिदोरी संपत आली, आता काय करावे, शक्तीचे काम नाही, तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले। लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला। तो खुश झाला, त्याने ते कबूल केले। सिद्दी जोहर ज्यावेळी शिवाजी महाराजांवरती चाल करून आला त्यावेळी शिवाजी महाराज पन्हाळगडावरती होते, हे त्याला समजल्यानंतर त्याने पन्हाळगडाला वेढा दिला आणि तो वेढा देऊन त्याच ठिकाणी थांबला। शिवाजी महाराजांना वाटलं होतं पावसाळा सुरू झाल्यानंतर सिद्दी जोहर वेढा उठवेल, कारण पावसामध्ये फौज काम करणार नाही असा अंदाज होता। परंतु या सिद्दी जोहरने पावसाळा सुरू झाल्यानंतर वेढा अधिकच कडक केला, म्हणजेच अधिक फौज कामाला लावली आणि तो वेढा उठवायची काही चिन्हे दिसत नव्हती। अशा वेळी मग त्याच्यावरती चाल करून जाणे शिवाजी महाराजांना परवडणारे नव्हते, म्हणून मग त्यांनी ठरवले की युक्तीनेच आपण यातून सुटका करून घ्यायची। म्हणून मग त्यांनी एक निरोप पाठवला की हा किल्ला आम्ही तुमच्या ताब्यात देत आहोत, आणि हे सिद्दी जोहरने सुद्धा मान्य केले। वेढ्याच्या कामाने सिद्दीचे सैनिक कंटाळले होते। शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला। खाणेपिणे, गाणे बजावणे व हुक्कापाणी यात ते दंग होऊन गेले, म्हणजेच वेढा देऊन देऊन हे सैन्य कंटाळलेले होते। त्यांना आता कंटाळा आला होता, किती दिवस वेढा देऊन बसायचं। पण ज्यावेळी शिवाजी महाराज किल्ला स्वाधीन करत आहेत असे समजते त्यावेळी सगळ्यांना आनंद झाला आणि ते थोडे गाफील झाले। त्यांनी गाणे वाजवणे, त्याचबरोबर खाणेपिणे, हुक्कापाणी यामध्येच ते दंग होऊन गेले। शिवराय वेड्यातून बाहेर पडले। शिवरायांनी वेड्यातून निष्ठून जाण्यासाठी एक युक्ती केली। त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या, एकीतून शिवराय अवघड वाटेने जाणार आणि दुसरीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरबारातून किंवा दरवाज्यातून बाहेर पडणार। दुसरी पालखी शत्रुसैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार। एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निष्ठून जाणार अशी ती योजना होती। त्यासाठी एक बहादूर तरुण तयार झाला। तो दिसायला शिवरायांसारखाच होता। त्याचे नाव होते शिवा काशीद। शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता। तो मोठा धाडसी आणि चतुर होता। वेढ्यातून निष्ठून जाण्यासाठी शिवाजी महाराजांनी एक योजना आखलेली असते। त्या योजनेप्रमाणे एका पालखीमधून अवघड वाटेने शिवाजी महाराज निघून जाणार होते आणि दुसऱ्या पालखीमधून त्यांचीच वेशभूषा केलेला, म्हणजे त्यांच्यासारखे कपडे वगैरे घालून तयार झालेला एक तरुण त्या पालखीतून जाणार आणि ती पालखी शत्रूच्या सैन्याला सहजपणे दिसेल अशा पद्धतीने फिरवली जाणार। त्यामुळे त्या पालखीतील शिवाजी महाराज आपण पकडले आहेत असे समजून सगळे शत्रू सैन्य गाफील होईल
आणि आनंद साजरा करू लागतील। अशा वेळेस शिवाजी महाराजांना या वेढ्यातून निष्ठून जाणे सोपे होईल अशी ती योजना होती। आणि यासाठी तयार झालेला जो तरुण होता तो तरुण शिवाजी महाराजांसारखाच अगदी दिसायला होता। आणि तो कोण होता तर तो होता शिवा काशीद। आणि तो शिवाजी महाराजांचे वेशभूषा किंवा केशभूषा करणाराच एक सेवक होता। ठरल्याप्रमाणे शिवाजीची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली। रात्रीची वेळ होती, दो दो पाऊस पडत होता, तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते। त्यांनी ही पालखी पकडली, शिवाजी राजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत नेली। तेथे जल्लोष सुरू झाला। दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले, सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते, सोबत बांदल देशमुख यांची फौजही होती। इकडे थोड्या वेळाने शिवा काशीदचा डाव उघडकीस आला, तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तत्काळ ठार केले। शिवरायांसाठी स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्मबलिदान केले, तो अमर झाला। ठरल्याप्रमाणे शिवा काशीदची पालखी या राजदिंडी दरवाजातून बाहेर पडली आणि सैनिकांनी ती पकडली। सैनिकांनी त्यांना सिद्धी जोहरच्या छावणीमध्ये नेले। त्याचवेळी शिवाजी महाराज दुसऱ्या पालखीतून बसून अवघड वाटेने निघून गेले। त्यांच्याबरोबर बाजीप्रभू देशपांडे, बाजी, बांदल, देशमुख इत्यादी सरदार आणि थोडेसे निवडक सैन्य होते। शिवा काशीदचा डाव उघडकीस आल्यानंतर त्याला सिद्धी जोहरने ठार केले हे ठरलेलंच होतं। म्हणजे ज्यावेळी ते समजणार होतं त्यावेळेस सिद्धी जोहर शिवा काशीदला ठार करणार, तरीसुद्धा इतकं जीवावरती उदार होऊन स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांसाठी शिवा काशीदने आपले बलिदान केले, आपल्या हातून एक मोठं कार्य घडवून आणलं। शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी चौताळून गेला। त्याने तातडीने सिद्धी मसूद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास सांगितले। पाठलाग चालू झाला। दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले। शिवराय पेचात पडले, त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली। शिवराय निष्ठून गेल्याचे लक्षात आल्यानंतर सिद्धी जोहरने त्याचा एक सरदार होता सिद्धी मसूद याला पाठलाग करण्यासाठी पाठवले आणि त्याच्या सैन्याने शिवाजी महाराजांना दिवस उजाडल्यानंतर लगेचच गाठलं। आणि शिवाजी महाराज विचारत पडले की आता काय करायचं, कारण सैन्य तर शत्रूचे जवळ आलेले होते आणि कशीबशी त्यांनी घोडखिंड फक्त ओलांडलेली होती। बाजीप्रभूचा बानेदारपणा। चवताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोरजोराने खिंडीकडे दौडत येत होते। शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण। ते बाजीप्रभूला म्हणाले, बाजी, वेळ आणीबाणीची आहे, पुढील वाट चढणीची, मागे शत्रू पाठीवर, आता विशाळगड हाती लागत नाही, चला शत्रूला उलटून तोंड देऊया। शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूने ओळखली। खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता। शिवरायांचे जीवित धोक्यात होते, सारे स्वराज्य धोक्यात होते। म्हणजे शत्रू त्यांना गाठत आलेला असतो आणि आता विशाळगडावरती पोचणं लगेच शक्य नव्हतं। म्हणून शिवाजी महाराज बाजीप्रभूला म्हणतात की आता आपण काय करूया, पाठीमागे वळून शत्रूबरोबर युद्ध करूया। पण शिवाजी महाराजांची चाललेली ही गालमेल बाजीप्रभूच्या लक्षात आली। त्याने समजून घेतलं की आता खूप मोठं संकट आलेलं आहे आणि स्वराज्यावरती त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे जीवित धोक्यात आलेले आहे। त्यामुळे तो शिवाजी महाराजांना म्हणतो, बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला, उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो। महाराज मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही। एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल, पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे। गनिमांची संख्या अफाट आहे, आपण थोडे आहोत, येथे आपला निभाव लागणार नाही। तुम्ही येथे थांबू नका, आम्ही खिंड रोखून धरतो, गनिमाला आम्ही येथेच थोपवून धरू, तुम्ही गडावर पोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू, तुम्ही निर्धास्तपणे जा। बाजीप्रभूची स्वामीभक्ती बघून शिवराय गहिवरले। बाजीप्रभू देशपांडे हे शिवरायांना म्हणतात की आपण शत्रूबरोबर लढा देऊ शकत नाही, आपला टिकाव लागणार नाही, त्यामुळे तुम्ही विशाळगडाकडे चला, तुम्ही गडावर पोचेपर्यंत आम्ही येथून शत्रूला पुढे जाऊ देणार नाही। काहीही झालं तरी चालेल, पण शत्रू पुढे येणार नाही ही खबरदारी आम्ही घेऊ, तुम्ही निर्धास्तपणे म्हणजेच बिनधास्तपणे
गडाकडे चला. हे ऐकून शिवाजी महाराजांना अगदी गहिवरून आलं की आपल्यासाठी बाजीप्रभूसारखा मोहरा आपण गळाला लावतोय. बाजीसारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते, पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते. त्यांनी मन आवरले, शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले, आम्ही गडावर जातो. तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील, मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या. म्हणजे बाजीसारखा मोहरा इरेला घालणे म्हणजेच या ठिकाणी सोडून जाणे. शिवरायांना खरं तर वाईट वाटायचं असतं, परंतु त्यांना स्वराज्याचं ध्येय गाठायचं असतं. म्हणून मग त्याला तिथेच सोडून ते पुढे जायला तयार होतात आणि त्याला सांगतात की आम्ही गडावरती पोहोचल्यानंतर तोफांचे आवाज करू. तोफांचे आवाज आले की लगेचच तुम्ही ही खिंड सोडायची आणि गडाकडे निघून यायचं. बाजीने शत्रूला रोखले. बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाल गडाकडे निघाले. बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लवून मुजरा केला. मग त्याने आपल्या हातात समशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. म्हणजे हातामध्ये तलवार घेऊन तो खिंडीच्या तोंडावरती उभा राहिला लढण्यासाठी. त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या, त्यांना जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी दगडगोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली. इतक्यात शत्रूच्या युद्धगर्जना ऐकूला आल्या. शत्रू खिंडीखाली आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला, बहादूर मर्दांनो हुशार, जीव गेला तरी जागा सोडू नका. गनिमांना खिंड चढू देऊ नका. बाजीप्रभू आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले. खिंडीतली वाट बिकट व नागमोडी होती. एकावेळी 3-4 माणसे कशीबशी वर चढू शकत होती. तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते. विशाळगडाचा पायथा अजून दूर होता. गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना 1.5-2 तास हवे होते. तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते. खिंडीतली झुंज, इकडे खिंडीत शर्थीची झुंज सुरू झाली. शत्रू खिंड चढू लागला. या ठिकाणी खिंडीतील लढाईचे अतिशय छान असे वर्णन करण्यात आलेले आहे. खिंडीमध्ये शत्रू सैन्याला बाजीप्रभू देशपांडे आणि त्याच्या सैन्याने कशाप्रकारे थोपवून धरलं याचे वर्णन या ठिकाणी केलेले आहे. ते आता आपण पाहूयात. शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली. मावळ्यांनी शत्रूंवर दगडांचा वर्षाव सुरू केला. दगडधोंड्यांचा मारा करण्यात मावळे पटाईत. त्यांनी सराईतपणे हाणामारी सुरू केली. शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनिमांना टिपले. कित्येकांची डोकी फुटली. पहिली तुकडी नामोहरम झाली, मागे हटली. म्हणजेच फक्त दगडगोट्यांनिशी या मावळ्यांनी लढाई सुरू केलेली असते आणि या लढाईमुळं दगडगोट्यांच्या माऱ्यामुळं ही पहिली तुकडी पाठीमागे सरली, तिचा पराभव झाला. पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला. हाना मारा मावळ्यांना स्फुरण चढले. हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला. शत्रू धडाधड कोसळू लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला, शब्बास माझ्या पठ्ठ्यांनो, फेका आणखी दगड, ठेचा गनिमांना, होऊ द्या जोराचा मारा, शब्बास तुमची. दुसऱ्या तुकडीचा सुद्धा निकाल लागला. म्हणजे दुसरी तुकडी सुद्धा पराभूत झाली. तिकडे शिवराय विशाळगडाकडे घोडदौड करत होते. घराचा पायथा जवळ येत होता. प्रत्येक क्षण महत्वाचा होता. विशाळगडाच्या पायथ्याशीही शत्रूचा वेढा होता. शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला. शत्रूबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले. ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते. बाजीचा पराक्रम. इकडे घोडखिंडीत शर्थीची झुंज अजून चालू होती. सिद्धी मसूद चिडला होता. त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली. मराठ्यांनी शौर्याची शर्थ केली. शत्रूने बाजीप्रभूवर हल्ला चढवला. बाजीला घेरले. बाजी त्वेषाने लढू लागला. त्याने पराक्रमाची शर्थ केली. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने नाहून निघाला, पण तो मागे हटला नाही. त्याने मध्येच ओरडून मावळ्यांना सूचना दिली. मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला. शत्रू हटला. बाजीप्रभू घायाळ झाला होता. तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते. ती पावनखिंड. एवढ्यात तोफेचा आवाज कराडला. तोफांचे आवाज दारातीर्ती कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले.
महाराज गडावर पोहोचले. मी माझी चाकरी बजावली, आता मी सुखाने मरतो, असे म्हणून त्या स्वामीभक्त बाजीप्रभूने प्राण सोडला. ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले, बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्थ केली. बाजीप्रभूसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. पावनखिंड या नावानेच इतिहासात ती अमर झाली. धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू. अशा प्रकारे बाजीप्रभू देशपांडेने खिंड लढवून धरली, थोपवून धरली. म्हणून शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या पन्हाळगडावरील वेड्यातून व्यवस्थितरित्या सुटून विशाळगडावरती पोचू शकले. अशाच प्रकारे खूप सारे सरदार असतील किंवा मावळे असतील, त्यांनी स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांसाठी खूप मोठा त्याग केला, आपल्या प्राणांची आहुती दिली आणि यामुळेच शिवाजी महाराजांचे म्हणजेच आपले स्वराज्य उभे ठाकलेले होते. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 4th परिसर अभ्यास भाग 2 मधील शर्थीने खिंड लढवली हा पाठ अभ्यासला. धन्यवाद.